एक नवीन निर्णय गेल्या काही महिन्यांपूर्वी कॅबिनेटमध्ये घेतला, ज्याच्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष काही लोक हे अतिक्रमणात राहत आहेत आणि अनेक वर्ष ह्या लोकांना आता ते रेग्युलरायझेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे अनेक लोक ज्या घरामध्ये राहतात त्या घराचे काही फॉर्मॅलिटीज केल्यावर स्वतःचे ते मालक बनतील आणि हे लोक त्याच्यामध्ये जर 500 फुटाचं त्यांचं घर असेल 2000च्या पूर्वीचं तर त्याला कुठलाही चार्ज लागणार नाही, आणि 500 फुटाच्या वर असेल तर त्याला 2000 फुटापर्यंत चार्ज लागेल, आणि मग तो 2000 नंतरचं अतिक्रमण असेल तर त्यालासुद्धा आम्ही चार्जेस ठेवले. तसेच कॅटेगरीत केला ज्याच्यामुळे एक रेव्हेन्यू निर्माण होईल. अतिक्रमण रेग्युलरायझेशनच्या संदर्भातला डाटा उपलब्ध करून घ्यायचं ॲप आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक लाखो लोकांच्या रेग्युलरायझेशनचा त्याच्यामध्ये निर्णय होईल.